सो so, फायनली लग्नासाठी लीला छान रेडी झाली आहे आणि हटके आउटफिट आहे कारण का नेहमी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपण ब्राईडसनं बघितलं आहे पण आता महाराष्ट्रीयन ब्राईड साऊथ इंडियन लुकमध्ये आहे मला तर प्रचंड आवडलं आहे तुम्हीच बघा तुम्हाला कसा वाटतं तुझा लुक खूप स्वागत लीला खूप सुंदर दिसतेस थँक्यू आणि तुला कसा तुला कसा वाटलं आहे तुझा लुक मला खूप आवडलं आहे कारण का असं एक येलो टिपिकल साडी किंवा ग्रीन पण जे असंच करतो वेडिंग वेडिंगमध्ये तरी हा काहीतरी वेगळा लुक आहे आणि हेवी आहे पण ॲट द सेम टाईम खूप ओवर ड्रेस्ड पण नाही आहे खूप असं सटल आणि सिम्पल yes. आहे सो मला खूप आवडलं मला मी जेव्हा इथे आले तेव्हा मला कळलं की लीला रेडी होती आहे इथे आलं मलाही सरप्राईज मिळालं कारण का असा आउटफिटमध्ये तू असशील हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं पण आय एम श्युअर sure हे प्रेक्षकांनासुद्धा आवडणार आहे कारण का खूप छान ज्वेलरी आहे है आणि हेअरस्टाईलसुद्धा आज खूप वेगळी दिसते लीला म्हणजे पटकन मी ओळखलं नाही तुला तू बसलेलीस तेव्हा तर काय म्हणजे कसं वाटतंय कारण का लीला हॅप्पी नाही आहे पण ॲज अ वल्लरी एवढा छान रेडी व्हायला तुला आवडतं का खरं तर जेव्हा मला कळलेलं की वेडिंगचा लुक मला असलेला खूप हेवी असेल आणि दमून जायला होईल पण ही साडीच इतकी लाईट वेट आणि कलर इतकं सुदिंग इवन ज्वेलरी तरी दिसत असली खूप अशी हेवी तरी खरं तर हेवी नाही खूप हलकी आणि छान आहे सो वल्लरी म्हणून मला खूप आवडतं हा लुक केस पण आज बांधले आहेत कारण की एरवी लिलाचा लुक कायम ओपन हेअर असतो सो वल्लरी म्हणून तर मला खूप छान वाटलं रेडी व्हायला आज आजच्या या आउटफिटमध्ये तुझी एक बेस्ट गोष्ट म्हणजे तुला आवडली खूप जास्त ती एक कोणती गोष्ट हो आहे ती मला नथ आवडली ही खूप आणि ही चंद्रकोर म्हणजे चंद्रकोर अशी नेहमीची टिपिकल मोठी चंद्रकोर नाही ती खूप नाजूक आणि त्यावर खडे आहे चंद्रकोर आणि नथ मला खूप आवडली इथे आज मायले की दोघीही एकत्र रेडी होत आहेत आईचा तिकडे मेकअप सुरू आहे आपण फायनल लुक नंतरच बघूयात पण काय सांगाल कारण का ऑफ का? कॅमेरा तुमचं बॉन्डिंग वेगळं म्हणजे हे माझं यूज करून बघ हे तू ट्राय कर म्हणजे सगळं मी ऐकलं आहे कसं आहे बॉन्डिंग आणि किती भारी सगळं ॲटमॉस्फिअर असंच आहे आमचं असंच असतं हे की म्हणजे आता पण मी रेडी होत होते आणि त्यांनाकडे की इंटरव्ह्यू होतं त्या की म्हणत <laughs> की वलेरी तुझं गळ्यातलं लेफ्टला जात आहे सेंटर कर किंवा त्यांचं एक आय शॅडो आहे जे मला खूप आवडलं आहे सो ते, ते आम्हाला काय म्हणतात की तू वापर तुला आवडलं आहे असं आहे आमचं हे म्हणजे जे ऑनस्क्रीन आहे त्याच्या अगदी ऑपोजिट आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे आणि रेडी होण्याच्या बाबतीत नाही म्हणजे त्यांनी डब्यात काही आणलं असेल फॉर एक्झाम्पल शेपूची भाजी तरी ते मला म्हणणे की वलेरी तुला ही खाऊन बघायची आहे वगैरे असं ते खरंच एक आई मुलीसारखं थोडंसं रिलेशन आमचं झालं आहे मला जरा टर्न होऊन दाखव आंबाडा किती सुंदर दिसतो आहे वाव म्हणजे नेहमी आपण लीलाला ओपन हेअर्समध्ये बघितलं पण काय म्हणजे तुला आता एक बेसिक कळलं का की मी ह्या लुकमध्ये छान दिसते आणि असा ट्राय करणार आहे का तो 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 हो मला वाटतं की हो। मला आणि एकंदरीत पण सगळ्यांना आम्हाला कळलं आहे की लीला अशी पण खूप छान आणि वेगळी दिसते सो आय थिंक लग्नानंतर हे होईल आणि आम्ही गजराने लावला आहे म्हणजे गजरा तर नेहमी सगळे वाप करतात पण आम्ही एक वेगळं हेडपीस आणि गुलाब त्याच्यात काहीतरी वेरिएशन करायचा प्रयत्न केला आहे एजेला बघायला एक्सायटेड आहेस का ए जी जेला बघायला और राकेशला त्या लुकमध्ये बघाय राकेशला बघायला मी एक्सायटेड आहे आणि मला त्याचा लुक माहिती आहे म्हणजे आमचे लुक टेस्ट वगैरे सगळे एकत्र झाले त्यांचा लुक तर खूप छान आहे म्हणजे तसं एकदम रॉयल लुक आहे त्यांचा प्रेक्षकांना तर खूप आवडले आणि त्यांची पर्सनॅलिटी उंची आणि सगळं बघून ना तसं एक छान रॉयल दिसत आहेत ते मग वरती मी रांगोळी बघितली सप्तपदीची पावलं सगळी अशी लिहिलेली आहेत प्रत्येक पावलाचं महत्त्व आणि तू पण ते कंबरपट्टा एक वेगळं युनिक मला म्हणजे मी कधी असं पाहिलं नव्हतं हे पण जरा युनिक टच आहे याबद्दल हो हा खूप युनिक टच आहे आपण टिपिकली नॉर्मल हे बघतो कंबरपट्टा बघतो पण तेच म्हटलं ना आम्ही ट्रेडिशनल गोष्टी ठेवून इंटॅक्ट ठेवून त्यात काय मॉडर्न चेंजेस करता येईल याचा प्रयत्न केला आहे सो so, त्याचाच पार्ट हा कंबर पडता आणि तो इतका परफेक्ट आहे की तो खूप गॉडी पण नाही आहे किंवा तो खूप असा तोच दिसून येतोय असं नाही आहे आणि तो लुकला एक छान लीक असा लुक आलेला आहे बरं थँक्यू सो मच आणि जास्त वेळ घेणार नाही कारण का लग्न म्हटल्यावर थोडा तामजाम जास्त आहे आणि थँक्यू सो मच आणि खूप सुंदर दिसतेस क्यू थँक्यू सो मच